या बातमीचे प्रायोजक आहेत अल कयूम बिर्याणी हाऊस, मुलतानी बेकरी, होडगी रोड, सोलापूर। गेली अनेक वर्ष सुरू असलेले व सोलापूर जिल्ह्यातील व उस्मानाबाद जिल्ह्यातील हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्यायदान करीत असलेले सोलापुरातील शाळा न्यायाधिकरण हे सोलापुरातून हलविण्याचा व तो पुण्याला हलवण्याचा जो निर्णय शासनाने घेतलाय तो अत्यंत चुकीचा आहे। आज सोलापुरातील हजारो शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या बडतर्फी सेवा समाप्ती, पदोन्नती, पदोन्नती डावलणं, सेवा ज्येष्ठता डावलणं इत्यादी अन्यायाविरुद्ध मिळविण्यात येणाऱ्या न्यायासाठी सोलापुरात न्यायाधिकरण हे उपलब्ध होतं, परंतु आता ते पुणे येथे हलवण्यात आलंय। त्यामुळे सर्वसामान्य हजारो शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आतोनात हाल व आर्थिक घोर अन्याय व पिळवणूक होणार आहे। त्यांना न्यायासाठी पुण्याच्या चक्रा माराव्या लागणार आहेत। सदर शाळा न्यायाधिकरण पुणे येथे हलवण्याचा निर्णय हा मंत्रिमंडळाद्वारेच करण्यात आलाय। सोलापुरातील लोकप्रतिनिधी हे तेव्हा काय करत होते? आज सोलापुरातून न्यायाधिकरण पुणे येथे हलवणं म्हणजे सोलापुरातील हजारो शिक्षकांचा व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा, लाखो विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा अवमान व त्यांच्यावरील आर्थिक आतंकवादच आहे। याचा आम आदमी पार्टी तीव्र शब्दात निषेध नोंदवते व आपला हा निर्णय त्वरित प्रशासनानं मागे घ्यावा, अन्यथा आम आदमी पार्टी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा खतीब वकील जिल्हा कार्याध्यक्ष सोलापूर आम आदमी पार्टी यांनी दिला। यावेळी सागर पाटील पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री आम आदमी पार्टी उपस्थित होते। मी ॲडव्होकेट खतीब वकील, जिल्हा कार्याध्यक्ष आम आदमी पार्टी सोलापूर। महाराष्ट्र सरकारने नुकते सोलापूरमध्ये कित्येक वर्षे चालू असलेले शाळा न्यायाधिकरण पुण्याला हलवलेले आहे, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील हजारो शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार आहे। शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदावनत्या, पदोन्नत्या, त्यांना बडतर्फ करणे, त्यांची सेवा समाप्ती करणे अशा अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी सोलापूरमध्ये शाळा न्यायाधिकरण होते, ते न्यायाधिकरण पुण्याला हलवलेले आहे। हा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर, त्यांच्या कुटुंबियावर महाराष्ट्र आघाडी सरकारने केलेला आर्थिक आतंकवादच आहे, असं आम आदमी पार्टीचं निवेदन आहे। सागर पाटील आम आदमी पार्टीचा पश्चिम महाराष्ट्राचा संघटन मंत्री म्हणून काम करतोय। आज आपण बघू शकतो की सोलापूरला कोण वाली उरलाय का नाही असं सर्वसामान्य सोलापूरकरांना प्रश्न पडलेला आहे। काही दिवसापूर्वी सोलापूरचं उजनीचं पाणी बारामती इंदापूरला पळवण्यात आलं, आज सोलापूरचं हक्काचं शाळा न्यायाधिकरण जे होतं हे पुण्याला पळवण्यात यायला लागलेलं आहे। म्हणजे सोलापूरकरांना उघडं करायचं आणि नागडं करायची व्यवस्था कुठंतरी प्रशासन करतंय का, हे सरकार करतंय का? म्हणून ह्या महाविकास आघाडीचा आम्ही धिक्कार करतो आणि सांगू इच्छितो की सोलापूरकर आपल्या हक्काचा आवाज उचलतील आणि तुम्ही असं करू नका, अन्यथा आज आम्ही बोंबाबोंब केलेली आहे, रस्ता रोको करू, पण महाराष्ट्र सरकारला असं करू देणार नाही। जय हिंद।